साधारणपणाने बोटीच्या खाली जी पांढरी रेषा आहे त्याच्यावर फारसं पाणी जात नाही. जास्त वेग वाढला तर त्या पांढऱ्या रेषेच्या जरा वर पाणी जाईल आणि खाली जी वार्षिक योजना अशी ओढलेली आहे तिथपर्यंत जात. हे सांगण्याचा उद्देश असा की या बोटी पूर्ण सेफ आहेत, या बोटी कलंडण्याची सुतराम शक्यता नाही आणि या बोटींच्या मध्ये 30 हॉर्स पॉवरच मोटर असल्यामुळं मला वाटतं की इथून शिरगावला जाणं जे मागच्या पुरात आपण जवळपास बराच वेळ लागायचा त्याच्या निम्म्यापेक्षा कमी वेळेत कदाचित इथून शिरगावला जाता येईल. आपल्या सर्वांना हे समोर दिसणारं पाणी हे आता पूर येईल अशा मानसिकतेत नेणारं पाणी आहे. पण मी आपल्या सर्वांना माहितीसाठी सांगतो, गेल्या काही दिवसात आपण मागच्या धरणांचं पाणी सोडायचं काम केलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातली जे पाणी आहे ते मागच्या आठवड्यात जरा जास्त सोडलंय. म्हणजे म्हैसाळच्या तिथून पुढे जाणारं पाणी इकडचं आणि इकडचं जर एकत्रित आलं तर मग पूर मागे फार वाढतो आणि त्यामुळं त्याची दक्षता यापूर्वी जेवढी घेता येईल तेवढी घेतलेली आहे. शेवटी धरणाच्या नंतर जो भूभाग आहे तिथं जर जोरात पाणी पडलं तरच पूर येऊ शकतो. कारण आता आपल्याला चांदोली धरण आणि कोयना धरण याच्यात अजून साधारणपणाने बराचसा गॅप आहे, पूर्ण धरण भरलेले नाही आहे दोन्ही, त्यामुळे फार घाबरून जाण्याचं कारण नाही. दक्षता म्हणून आपण हे पाणी सोडलेलं आहे. कारण आज आणि उद्या हेवी टू हेवी आणि उद्या हेवी असं साधारण भारतीय ते पाऊस सांगणारं जे काही यंत्रणा आहे त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आपण काळजी घेतलेली